काही राजकीय नेते वॉटर स्पोर्ट पॉलिसीवर लोकांची दिशाभूल करत आहेत. या पॉलिसीमुळे वॉटर स्पोर्ट क्षेत्रात खासगीकरणाला वाव दिला जाणार असल्याचा अपप्रचार सुरू आहे. हे धादांत खोटं आहे. वॉटर स्पोर्ट या गोवेकरांच्या हातात राहणार आहे आणि आम्ही तशी आवश्यक खबरदारी घेऊ, असं पर्यटन मंत्री रोहन खवटे म्हणालेत. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून पर्यटन खात्याला बराच फायदा झाल्याचंही रोहन खवटे म्हणालेत. तिसरं असा ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे जग आज ईज ऑफ डुईंग बिझनेसात पडला. आमचं प्राईम मिनिस्टर मोदीजी सांगता ईज ऑफ डुईंग बिझनेस अँड सिम्प्लिफिकेशन प्रोसिजर कर आणि सर्वसामान्य अंत्योदयपर्यंत पाव, हो प्रयत्न समज आम्ही केला स्वतःचो व्यवसाय मनशाक वाढवपाक. आणि तातून आमकां समज अडचण असा त्यांनी अडचण घालून दाखोवची की आमकां तांणी सगळ्या डिपार्टमेंटान गेल्ले जाय, मागीर टुरिजमा कडेन बरोवन दिवनी की ह्याच असोसिएशन म्हाका बरोवन दिवनी की सगळ्यांची परमिशन घेऊनच टुरिजमा कडेन येवया मागीर दिया म्हणून. वी वील लुक एट इट बट वी हॅव स्ट्रीमलाइन्ड इट बाय इजिंग आउट द इज ऑफ डुईंग बिझनेस कन्सेप्ट. की वॉटर स्पोर्ट्साच्या बाबतीत खंयच्याच धंद्यान आमचे गोंयकार चलयता नवे कॉर्पोरेट म्हणून तो शब्द नाच. आयडिया दिता जाल्यार येच आनी हांच्या फाटल्यान कितें आसा म्हाका खबर ना, पूण हांगा गोंयकारां कडेन धंदो उरतलो. आमी फक्त सिस्टम जाग्यार घालता सो देट दे ऑल्सो अर्न मनी एन्ड ऑल्सो द टुरिस्ट गेट्स अ गूड एक्सपिरियन्स. थर्ड आय वील कम टू द जेटी पॉलिसी. जेटी पॉलिसी निखील वील टॉक टू यू इन डिटेल. एक पॉलिसी जेन्ना येता तेन्ना पॉलिसीच्या माध्यमातल्यान आमी कम्युनिकेट करता सरकाराचो विचार आणि ताजेर आमी मागता की 15 दिसान तुम्ही ताजेर तुमचे विचार मांडचे. आमकां परत रिक्वेस्ट येता की वाडोवचो दीस, आमी दीस वाडयतात, वी इन्क्रीज इट. मागीर आमकां येता की कोंकणी ट्रान्सलेशन ना, कोंकणी ट्रान्सलेशनूय करतात. आतां सडनली सम पीपल आर टॉकिंग अबाउट कोल, सडनली सम पीपल आर टॉकिंग अबाउट सम एक्टिविटीज विच आर नॉट इन द लिस्ट ऑफ टुरिझम एट ऑल. Go and check it out at the jetty. There are a lot of touts who will try to pull in people from their scooters, from their cars. They are waiting near the Mandavi Bridge. Jasyo MHQ or Karnataka gaadi wale ki tancha phatan lagap, tanka vodap. Is this the kind of tourism that Goa needs to see? Taka lagun hi jetty policy kaadla. It does not cover water sports operators. It does not cover fishermen or fishing vessels. It does not cover barge. It does not cover non-tourism activity. It only covers tourist vessels which are giving river cruises only. आणि ह्या पॉलिसीन सिंगल विंडो सिस्टम येतलो, ताका लागून अनहेल्दी कॉम्पिटिशन जावचें ना. टाउट्स किंवा ट्रॅव्हल एजंटाचे कमिशन रेग्युलेट जातले, नॉट 50% वॉट यू सी टुडे. एअरलाइन्स डोंट गिव 1% कमिशन, सो वी वील बी रेग्युलेटिंग दॅट कमिशन. रेग्युलेट जसे झाले म्हणटकच हातून जातले कितें, गव्हर्नमेंटाचो जो टॅक्स असा तोय टॅक्स लिकेज जावचो ना. टुरिस्टाकूय हांगा रेट वेगळी, थंय रेट वेगळी, ही वील तो परत वचचो ना की आपल्याक कोणे तरी चीट केले किंवा फ्लीस केले म्हणून. And this only pertains to jetties which are used for tourist cruise boat activities, nothing else. Ya policy in aning jetty bantale te kay na kiwa phale jar khoy tari south goyan as cruising options na thoy jar zali jetty zali it will be covered under this particular policy. But currently I don't kiwa tinuch jetties asa panje where these operations are going, so this policy is only for these operations.